या देशाचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान माननीय लालकृष्ण अडवाणी साहेबांनी या देशामध्ये एक रथयात्रा काढली. अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं म्हणून एक दशा झाली त्यावेळेला रथयात्रा काढली आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यावेळेला देशामध्ये त्यावेळेच्या सरकारवर एक दबाव टाकला जावा, दबाव यावा, सरकार हा निर्णय घेण्याकरता भाग पाडलं जावं याकरता जे वेगवेगळे कार्यक्रम राबवले गेले त्याच्यामध्ये काही विटा सुद्धा घराघरातून त्यावेळेला गोळा करण्यात आल्या. त्या विटा कोणाची ट्रकवर देण्याची ताकद होती, कोण 10 टन देऊ शकत होता, पण त्यावेळेच्या लोकांनी त्यावेळेला एक भूमिका मांडली की प्रत्येकाकडून फक्त आम्ही एकच वीट स्वीकारू किंवा प्रत्येकाच्या घरातून आम्ही एकच वीट स्वीकारू. आणि या संपूर्ण देशामध्ये कुणीही आपला पक्ष बघितला नाही, कुणीही आपला पंथ बघितला नाही, किंबहुना अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहावं म्हणून प्रत्येकानं आपापल्या घरातली वीट ही त्या काळामध्ये जी कोणी प्रमुख मंडळी होती त्यांच्यापर्यंत पोहोचली गेली. त्यानंतर एक राम खिचडी हा प्रकार निघाला असेल, राजू भागवतांचा डायलॉग मला त्यावेळेस आठवतो. त्याच्याकरता प्रत्येकाने आपल्या घरातून मुठमुठभर धान्य द्यावं आणि राम खिचडी तयार करून तो प्रसाद सर्वांपर्यंत पोहोचवावा आणि राम मंदिर उभारणी करता म्हणून लोकमत तयार करावं अशा प्रकारचा त्यावेळेला हेतू होता. पण त्यावेळेला देशामध्ये ह्या सगळ्याच्या पाठीमागे सद्भावना होती, श्रद्धा होती, प्रभू रामचंद्राबद्दलची एक अनामिक अशा प्रकारची भक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये त्या काळामध्ये होती आणि त्यातून हे सगळं घडत 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 गेलं. पण त्यावेळेला जे कोणी प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं म्हणून पुढाकार करत होते ते त्यावेळेला एक प्रमुख अशी मागणी मागत होते की देशामध्ये त्यावेळेचं असलेलं काँग्रेस सरकार, या काँग्रेस सरकारने एक अध्यादेश काढावा आणि अध्यादेश काढून हे राम मंदिर उभारणी करता डायरेक्ट सुरुवात करावी आणि तशा प्रकारची परवानगी द्यावी अशा प्रकारचा प्रमुख आग्रह त्यांचा होता, प्रमुख आग्रह त्यांचा होता. परंतु राज्यकर्ते सांगत होते की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, हा देश संविधानानुरूप चालतो आणि हे संविधानामध्ये न्यायव्यवस्था अंतर्भूत आहे. या न्यायव्यवस्थेप्रमाणे आता हा दोन्ही समुदायाचा वाद आणि मागणी, एका बाजूला मुस्लिम समुदायाची भूमिका होती की ही जागा आमची आहे, दुसऱ्या बाजूला हिंदू समुदायाची भूमिका ही होती की ही जागा आमची आहे. आणि म्हणून त्यावेळेचे राज्यकर्ते विशेष करून काँग्रेसमध्ये सांगत होते की आता हा कोर्टात विषय गेलेला आहे, न्यायालयासमोर हा निवाडा गेलेला आहे, न्यायालयाला निर्णय देऊ द्या आणि मग तो निर्णय आपण सर्वांनी मान्य करू अशा प्रकारचा त्यावेळेला त्यांनी विचार मांडला होता, विनंती केली होती आणि आग्रही भूमिका देखील घेतली होती. पण त्यावेळेला या विषयामध्ये अकरावी मंडळी सांगत होती की आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य होणार नाही, आम्हाला कुठलंही काही तुम्ही सांगितलं आम्ही ऐकणार नाही, आम्हाला फक्त अध्यादेश काढा, ऑर्डिनन्स काढा. परंतु त्यावेळेला ऑर्डिनन्स काढणं शक्य नव्हतं. पण त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे प्रभू रामचंद्राचं मंदिर हे त्यावेळेला हिंदू धर्मियांकरता पूजेकरता खुलं केलं. त्याचा लॉ 48 तासामध्ये कसा काढला गेला हा कालच्या वर्तमानपत्रामध्ये अतिशय विस्तृत अशा प्रकारची माहिती आलेली आहे. कृपया आपण ते वर्तमानपत्र वाचावं. मला वाटतं सागर किंवा रत्नागिरी टाईम्स असेल, कारण मी रत्नागिरीमध्ये काल गडबडीत जात होतो त्यामुळे मला पूर्ण ते तसं वाचता नाही आलं, पण चक्कर नजर मारली आणि म्हणून त्याच्यामध्ये त्याचा वृत्तांत आलेला आहे सागरमध्ये ना, त्याचा वृत्तांत आलेला तो तुम्ही वाचा. आणि त्यानंतर हे प्रकरण कोर्टाकडे गेलं. 1996 साली कैलासवासी माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार आपल्या देशामध्ये आलं ते 2004 सालापर्यंत होतं. तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे त्या 2004 सालापर्यंतच्या कालखंडामध्ये माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी अध्यादेश काढला नाही, काढू शकले नाहीत, काढला नाही. पण त्यावेळेला याच मंडळीकडून सांगितलं जात होतं की त्यावेळेला आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती, अनेक पक्ष आमच्या सरकारमध्ये सामील झाले होते, त्यामुळे झालं नाही. आणि मग आजचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार निर्विवाद मेजॉरिटी घेऊन आलं, निर्विवाद मेजॉरिटी घेऊन आलं. पण त्याही वेळेला नरेंद्र मोदींनी अध्यादेश काढला नाही. जे काँग्रेस चक्र सातत्यानं आग्रह करत होते, काँग्रेसवाले सांगत होते की हा रक्तपात नको, ही अशा पद्धतीनं खुनाखुनी नको, लोकांचे प्राण याच्यामध्ये जात आहेत ते जाता का म्हणे, तुम्ही थांबा, तेच लोक या सत्तेवर गेले तेव्हा त्यांनी मात्र त्याचा अध्यादेश काढला नाही. पुन्हा 2019 साली माननीय नरेंद्र मोदींचं सरकार आपल्या देशावर आलं, त्याही वेळेला नरेंद्र मोदींनी अध्यादेश काढला नाही. निर्णय कुणी दिला? निर्णय कुणी दिला? निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. माझा आजच्या ह्या शुभदिनी तुम्हा सर्वांना का हा प्रश्न आहे त्याचा मी शेवट नंतर करणारच आहे त्या विषयाचा,
हा प्रश्न एवढ्या करताच आहे की कोर्टाने निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर या देशामध्ये विरोध कुणी केला निर्णयाला? कुणी केला? काँग्रेसने केला, राष्ट्रवादीने केला, जनता दलाने केला, समाजवादी पार्टीने केला, आरपीआयने केला, कुणी केला? अरे शिवसेना तर यांच्या बरोबरच होती, शिवसेना प्रमुखांची आणि बाबा उद्धव साहेबांची, त्यांनी विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण या देशामध्ये कुणीही विरोध केला नाही. हे लोक जे सांगत होते हेच सांगत होते की आपण घटनेरूप करूया, कोर्टाचा न्याय निवाडा मान्य करूया, जो येईल तो बघूया, तोपर्यंत वाट बघूया. पण आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर याच अयोध्येमध्ये हे मंदिर अतिशय दिमाखात उभं राहते. आपला सर्वांना आनंद आहे. प्रभू रामचंद्र हे काही लोक आपली स्वतःची मक्तेदारी समजत असतील तर आम्हाला आजच्या दिवशी सांगावं लागेल की प्रभू रामचंद्र या देशामधल्या प्रत्येक नागरिकाचा आहे. या प्रभू रामचंद्राचा वापर हा फक्त आणि फक्त निवडणुकांकरता होतोय. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आजच्या दिवशी निवडणुकांकरता होतोय. आम्ही ऐकलं रामायणामध्ये ते 14 वर्ष प्रभू रामचंद्र यांना वनवासात जावं लागलं, कैकेयीमुळे जावं लागलं, पण गेले 32 वर्ष 33 35 वर्ष आमचा प्रभू रामचंद्र काही लोकांनी फक्त निवडणुकीचा मतदान देणारा ATM कार्ड वापरलं, तो आज प्रभू रामचंद्र मोकळा होतोय याचा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे.